लास्टचा डे यायचा आता गणपती विसर्जन गणपतीचा तुझ्या घरच्या गणपतीचा. आम्हाला नेहमी बोलतो की ब्लॉग मध्ये घेत नाही आज घेतलं तुला. तो पळतोय बघा, तो बघा मी जसा कॅमेरा त्याला बोलत असा तो पळतोय राहुल दादा. बाल भक्ता लागी तुझी आसरा तुझी आसरा पालीचा पालका गौरीचा बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा हा ब्लॉग जरा वेगळ्या इथून चालू करतोय आणि तू दाखवतोय काय गणपती लाल बसला मी जाऊन आलो. तर आज ह्याच्या इथून सुरुवात करतोय कारण की ह्याच्याकडे कधी यायला भेटलं नाही. मागच्या वर्षी पण राहून गेलेलं आणि जाम शिव्या घातलेल्या मला मागच्या वर्षी पण. या वर्षी पण शिव्या घालत होता. तर लास्टचा डे यायचा आता गणपती विसर्जन गणपतीचा तुझ्या घरच्या गणपतीचा रे आता विसर्जन करेल म्हणून. माझा आता डीएन नगरला शो आहे तर मी विचार केला घरातून सुरुवात करण्यापेक्षा ह्याच्या इथून सुरुवात करतो. जे आधीचे तुम्ही फुटेज बघितले ते ह्याच्या घरच्या गणपतीचे आहेत. बघू ह्याच्याशी जरा भेटतो बोलतो आणि मग भेटतो. तुझा काय मेसेज आहे? काय नाही सुरक्षित राहा. आम लोक गिरणारी आहे भाई. गिरणार ट्रिप काय आमचा ट्रिप लीडर आहे आम्हाला घेऊन जातो. आता पुन्हा कधी घेऊन जाणार? सेमिस्टर के बाद ये तो क्लिअर हो गया. हा मेरा क्लिअर हो गया. आपण ग्रॅज्युएट बन गया. अब इसका विचार आहे काय? आणि भाईच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी खाली लिंक देईन. कडक व्हिडिओ बनवतो एकदम. इंस्टाग्रामला पण ची पण लिंक देईन मी. ते तर तुम्हाला माहितीच आहे. जी लोक ह्याला इंस्टाला बघतात इकडे बघत असेल तर त्यांना माहिती आहे भाई आपला मचवतो वन साईड. यूट्यूबच्या आहे ना खास करून ना कॉलेजचे सिरीज बनवतो असं म्हणजे ब्लॉग रिलेटेड ते बघा. म्हणजे मी कॉलेजचं मला बनवायचं होतं पण माझं झालं. मी कॉलेज पासआउट झालो. मी ते खूप मिस करतो पण मी माझं हे ह्याच्यामध्ये बघतो. आणि हा बघा आम्हाला एक एक गणपती लावून असं आम्ही लावून आलो रे. पण मी बघितला तो मी सेव्ह केला आहे. पुण्याचा राजा तो. ठीक आहे भेटतो तुम्हाला म्हणता. बघा बेस्ट प्लेअर आम्हाला नेहमी बोलतो की ब्लॉग मध्ये घेत नाही आज घेतलं तुला. हा काय बोलशील तुला? आम्ही वाजवताना घेतो. वन साइड ना नवीन एकदम करकरीत बघू शकता. अच्छा अच्छा दिसलं हा एक नंबर. पाऊस पण खूप आहे गाईस. आणि आज पार्टनर आहे इकडे साहिल आहे. इकडे पार्टनर भिजलाय. पार्टनर आधीच आहे. पार्टनर थंड पडलाय. थंड नाही झालं बॉडी मध्ये गरम झाली. बाकी साहिल इकडे बसलाय. द ताशा बॉय. द ताशा बॉय बॉय द ड्रम बॉय झाली आहे. वाटतं लागणार आहे 100% शुअर आहे. घरी जाताना पूर्ण कुडकुडून द्यायला लागणार आहे. पण माझं एक वरती मी बऱ्या मी काय काय माहिती का केलं? मी टी शर्ट कॅरी केलंय. आता घालून आलेलो ते स्वेट शर्ट घालून आलेलो. म्हणजे अजून एक टी शर्ट एक्स्ट्रा कॅरी करतो. टेन्शन नाही. तुला पण ते बोलतो टी शर्ट वगैरे कॅरी करून घेऊन ये. ते तर आहे रे. डोकं तर भिजणार पण ऍटलिस्ट आतमध्ये नाही भिजणार ना रे. ते पण इम्पॉर्टंट आहे. बघू भेटतो तुम्हाला कधी शो चालू होईल तेव्हा. आम्ही लोक काही बिस्किट घालतो इथे. आणि काय भेटतं नाही आम्हाला असं शूट करता भेटतं नाही आम्हाला लोकांना. कारण की मी तर बँकेत काही शूट नाही केलं आतापर्यंत. तरी जर आता पुढे याचा शूट होईल तर मी व्हिडिओ टाकेन. तर डायरेक्ट ब्लॉग अपलोड करून टाकणार. शुभम बोला तर बिस्किट राहते. समोर राहुल तो पळतोय बघा. तो बघा मी जसा कॅमेरा त्याला बोलत असा तो पळतोय राहुल दादा. पण काही असू दे एवढं पाऊस असून पण पोरांची ताकद आहे तशीच आहे. अजून काय बरोबर ना? अजून पण स्टॅमिना आहे. हा आणि अजून वाजवायचं आम्हाला. अजून असं नाही की आमचं संपलं आहे. मी थांबलो इथून. आम्हाला खूप पुढे अजून वाजवायचं आहे. बघू कितपर्यंत बिस्किट गातो. तुम्ही पण या बिस्किट गायला. पण मी खातो वडापाव. खातो आहे आम्ही लोक. मी जितू दादा सगळे. हा जितू दादा वडापाव खातो आहे आपण. खूप भूक लागलेली. देवासारखा तो आनंद आपल्याला दिलं. हा ना मी तिथपर्यंत शोधून आलो तरी भेटला नाही. इथे काहीच नाही. आम्ही लोक मी आणि बाई शोधून आलेलो तेव्हा. पण आहे नंदूवाला पण. हा नंदूवाला जीवा जीव आला ना. मी खाल्लेलो थोडस. आमच्या लोकांनी तरी जीवा जीव आलाय. पूर्ण सगळे केस ओले पाणी पिला ना बोलतो. Thank you.
midnight. तर गाइस आम्ही लोक आता निघालोय. हा बघा स्वप्नील दादा आहे, जयंत आहे, आम्ही लोक आता स्टेशनला निघालोय आणि आम्हाला तिघांनाही लेट झालाय. याला ग्रँड नाही ग्रँड रोड बोलणार काय गिरगाव. हा याला गिरगावला जाऊन रिटर्न पुन्हा याला यायचंय ताईला घेऊन पुन्हा कांजूरमार्गला जायचंय. याला बोरिवलीला घरी जायचं. आज हा लवकर पोहोचेल मला विरारला ॲज युज्युअल. हो का ट्रेन भेटते आणि वाजले किती सूट सात तुझ्याकडे आहेत बघून. 12:25 झाले वाट लागणार आहे. आज मला 2 वाजणार घरी जायला. भेटूया कसं कसं काय पुढे होते ते. तर गाईज आता घरी आल्यावर ह्या बनवतो ह्या दुसऱ्या दिवशीचं. आता आंघोळ करून नुकता बसलो आहे, केसं वगैरे कापली आहेत. आता काल रात्री लेट झाला मला, 2 वाजले यायला. तरी 12 आम्ही लोकांनी पॅकअप केलं, 12:30. त्याच्यानंतर मग आम्ही मी जसं तुम्ही बघितलं मी स्वप्नील दादा जयंत आम्ही लोक रिक्षाने आलो. त्यानंतर बघू 150 मी ह्याच्यामध्ये होतो. 150 जेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतो तेव्हा मी विरार स्टेशनला होतो. त्या जास्त मेन म्हणजे काल ज्या जास्त शूट करता आलं ना बँजो रिलेटेड तसं मी व्लॉग तर केलं आहे पण जास्त म्हणजे आम्ही वाजवताना जास्त काय शूट नाही करता आलं कारण की खूप पाऊस होता आणि मी ॲज युजल माझा अँड्रॉईड आहे माझा सॅमसंग आहे फोन तर मी काय पावसात बाहेर काढू नाही शकत. आयफोन असता तर गोष्ट वेगळी होती. म्हणून तरी जास्त केलं आहे. नंतर पार्थला बोललेलो कर म्हणून बघू जसं झालं तसं गोड मानून घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट काहीतरी मोठा आणण्याचा प्रयत्न करतो आहे अजून फिक्स नाही झालं आहे बघू. पण लोकांना वाटत असेल मोठं म्हणजे मी लालबाग चर्चला जाईन तर तसं काय नाही. मी लालबाग चर्चला जाऊन आलो पण तिथे जास्त ब्लॉक करता आला कारण खूप गर्दी होती. यावर्षी काहीतरीच गर्दी आहे पण मी त्याचं नाही बोलत आहे. मी काहीतरी त्याच्यावर मोठा बोलतो आहे. झालं तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नाहीतर नॉर्मल बँजोचे ब्लॉग येतील त्याच्यानंतर. हाय सांगू तुम्हाला पुढे पुढे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.